बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमध्ये पुणे पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती झालेली आहे. भरधाव गाडीनं 9 जणांना चिरडलंय. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेले आहे. मृतांमध्ये महिलेसह एका चिमुरड्याचा देखील मृत्यू झालेला आहे. नागपूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. ये कार से आई पहले टकरा पार्किंग थी कार एक. हाँ पार्किंग के सामने से मुड़ा के आज घुस गया. ये कितने लोग थे कार में कुछ पता? तीन लोग थे. हाँ. और यहाँ कितने लोग सोए थे? यहाँ 8 जन थे. 8 जन सोए थे. सब जख्मी हो गए? सब जख्मी, 3 गए बोलते. अच्छा. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. हितेश, पुणे पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती ही नागपूरमध्ये झाल्याचं दिसून येत आहे. 9 जणांना एकाने उडवलेलं आहे, या संदर्भात काय माहिती आहे? नक्की जान्हवी, यामध्ये थोडं आपण अपडेट करूया. 9 जण तर होते, प्रथम माहिती आपल्याला 9 जणांची होती, पण आता अशी माहिती आहे की 10 ते 12 जण तिथे फुटपाथवर जे आहे झोपलेले होते. आणि 5 जण जे आरोपी 5 जण जे आहेत ते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात पण घेतलेलं आहे. आणि ते दारूच्या नशेत जे आहे गाडी चालवत जे फुटपाथवरती गाडी गेली होती. आणि जे कामगार जे मजूर तिथे झोपलेले होते त्यामध्ये काही परिवारही होता, म्हणजे एक कोणी महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, हे असे 10-12 लोक फुटपाथवर झोपून होते. आणि त्यातली एक महिला आणि एक पुरुष जो आहे हे दोघं मृत्युमुखी पावले आहेत. आणि 5 ते 7 जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, त्यात चिमुरडा पण आहे. आणि अशा पद्धतीची ही घटना काल मध्यरात्री नागपूर येथील उमरेड रोड इथे घडलेली आहे. आणि जी पुण्याची पुनरावृत्ती जी आपण म्हणतो आहोत ते नक्कीच आपल्याला पुन्हा नागपुरात पाहायला मिळत आहे. हितेश, मात्र ज्यांना पकडलेलं आहे ते त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? ते कोण आहेत, त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच, अद्यापही ती माहिती आपल्याला पर्यंत आलेली नाही आहे. पण 5 जण यात आरोपी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आणि पुढील जो तपास आहे तो चालू असल्याचा पोलिसांतर्फे आपल्याला माहिती मिळत आहे. पण अजूनपर्यंत अधिकृत जी माहिती आहे पोलिसांतर्फे ती आपल्यापर्यंत यायची आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.